वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। दुर्गे दुर्घटवारी तुष्ट संसारी कल्पना सावाजे की कदी पसंद प्रार्थना मनाल लगे हारी बड़लो आता संकट निवारी। जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी कुणा सावाजे या त्रिभुवन भवनी पाहता तुझे। आपल्या घरातली सकाळ कधीच अशी प्रार्थना निघाली नव्हती, आज काय झालं अचानक? थांबा बघते यार, इतका लवकर सावरण कोणी लावलंय? बंदो प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा कोणी लाइव गात आहे? सुरवरेश्वर वरदे तारक। आता कोण आहे हा गायक? सगळं आमची सगळ्यांची अशी झोपमोड करायची काही गरज होती का? माफ करा माफ करा, माझ्या आवाजामुळे तुम्हाला जाग आली का? माझ्या ना लक्षातच नाही आलं हे। ते काय ना, आश्रमामध्ये असताना मला सकाळी प्रार्थना म्हणायची सवय होती, त्यामुळे त्याप्रमाणेच मी इथे। अगं तू खूप छान केलंयस, आजच्या दिवसाची सुरुवात कशी अगदी प्रसन्न झाले बघ। देव पूजा केली म्हणून उगाच कशाला कोण रागवेल तुझ्यावरती? आणि तसे आम्ही रोज पूजा करतो ग, फक्त थोडी उशिरा करतो। सैलीबाई सगळ्यांना प्रसाद द्या ना। आणते हा पारोशाने प्रसाद घेत नाही एवढेही संस्कार नाहीये तुझ्यावर। अच्छा, म्हणजे तुला आधीपासूनच माहिती होतं आमच्या घरात सकाळी देवपूजा चालते ती? पूर्णाजी ऑफकोर्स तिला माहिती असणार, प्रॉपर रिसर्च करून आली आहे ना ती। या घरातल्या प्रत्येकाला कसं इम्प्रेस करायचं याचा प्लॅनच करून आली असणार आहे। अस्मिता शांत राहशील तू? हे बोलायलाच पाहिजे का आता? आणि तुलाही माहितीये यातलं काही खरं नाहीये। अर्जुन काय खरं ते तू सांगायची गरज नाही मला। ही मुलगी आम्हा सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करतेय। कल्पना तिला सांग, नुसते श्लोक म्हटले म्हणजे देवपूजा झाली नाही। आज होळी आहे, तेव्हा सडा रांगोळी व्हायला हवी, पूर्णावरणाचा स्वयंपाक व्हायला हवा, आणि तोही वेळेत, पुन्हा डोक्यावर आल्यावर नाही। हो पूर्णाई, आता कल्पना सगळं करेल ना तेव्हा हिच्या लक्षात येईल। आज माझी तन्वी असती तर तिने स्वतःहून सगळं केलं असत, अगदी मनापासून। पूर्णाई पूर्णाई एक मिनिट आहे ना, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय। काय? या ना। मला कशाला
राहिली वहिनी अगं कसला गोड आवाज आहे तुझा आणि किती छान म्हटलंस ते श्लोक. काय रे दादा तू आम्हाला सांगितलंच नाही. ब्रावो सायली. ही बघा रांगोळी. तुम्ही ज्या आत बोललात ना ते सगळं आधीच झालं. अरे वा खरंच किती सुंदर. खूप छान रांगोळी काढलीस कल्पना. नाही पूर्णाई ही रांगोळी मीने काढली. ही रांगोळी नव्या सुंबाईने काढली म्हणजे सायलीताईने. छान आहे ना. खरच खूप छान काढले. आणि मला कुठे एवढी छान रांगोळी काढता येते. ती पण एवढा पहाट आहे. आपण सगळे उठायच्या आधी सगळं सायलीने करून ठेवलं आहे. तिचं कौतुक उरात मावत नाही आहे ना कल्पना. नाही एखाद्याच्या हातात कला असण याचा अर्थ असा नाही की त्याच्या मनात कपट नसेलच. पूर्णाई ओ सायली कपटी नाहीये. ती खरच खूप सालस मुलगी आहे. अरे अर्जुनची निवड चुकणार नाही हो. आपण त्याच्यावरती एवढाच विश्वास ठेवूया ना. माझाही त्याच्यावर विश्वास होता. काय फळ मिळालं. अहो अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे. त्याचं जगात तन्वीवरती प्रेमच नव्हतं तर मग त्यांचा संसार सुखाचा कसा झाला असता. पूर्णाई ती परकी पूर पण आतापासूनच ती आपलं घर किती नीट सांभाळते. खरं ती खूप चांगली मुलगी. तिच्या डोळ्यातच दिसत की ती सगळ्यांसाठी चांगलाच विचार करते. पूर्णाई आपण सायलीला एक संधी देऊन बघूया. तिने तन्वीची जागा घेतली म्हणून त्या एका कारणावरून आपण तिचा रागराग नको करूया ना. सायलीने तन्वीची जागा घेतली एवढे एकच कारण आयुष्यभराच्या संतापासाठी पुरेस आहे मला. सगळ्यांना मस्त इम्प्रेस केलेस तू. म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडलोय. लव यू सो मच. अस्मिता चल यांचं सुरू झालं परत. मी येते. हां जरा